हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। फ्रेंड्स, टुडे वी आर गोइंग टू लर्न स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट जनरल साइंस। ब्रिज कोर्सची पोस्ट टेस्ट मित्रांनो आपण घेत आहोत, उत्तर चाचणी मित्रांनो आपण घेत आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलवर तुम्ही नसाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। चला फ्रेंड्स सुरुवात करूया। काय बघा, पहिला प्रश्न, क्वेश्चन नंबर 1, फिल इन द ब्लँक्स, सन, डेवराईन, हायड्रोस्पियर। 3 मार्काचा क्वेश्चन आहे फ्रेंड्स। सॅटेलाइट रिसीव लाईट फ्रॉम द, कशापासून घेतो मित्रांनो, तर सनपासून। आपल्याला 3 ऑप्शन दिलेले आहेत ऑलरेडी इथे, सन, देवराईन, हायड्रोस्पियर। यामध्ये पहिल्याचं आन्सर येणार आहे सन। सेकंड, लिव्हिंग थिंग्स ऑक्युपाय पार्ट्स ऑफ द लिथोस्पियर डॅश डॅश ॲज वेल ॲज द ॲटमॉस्फियर। मित्रांनो, हायड्रोस्पियर जे आहे हे याचं आन्सर आहे, त्यामुळे इथे लिहा हायड्रोस्पियर। ओके फ्रेंड्स, तिसरं बघा, डॅश डॅश इज अ जंगल रिझर्व फॉर गॉड। मित्रांनो, आरक्षित केलेलं असतं देवासाठी असं म्हटलं जातं, तर ते काय आहे, तर ते आहे देवराई। सो राईट हिअर देवराई। आता पुढचा प्रश्न बघूया, 2 मार्क्ससाठी आहे। राईट द नेम्स ऑफ द फॉलोइंग ऑर्गन सिस्टीम अँड द नेम ऑफ द 2 मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गन्स। आता मित्रांनो, ऑर्गन सिस्टीम आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्याच्यातले आपण 2 ऑर्गन आपल्याला लिहायचे। तर पहिलं बघूया, तर मित्रांनो ही कोणती आहे, तर ही आहे सर्क्युलेटरी सिस्टीम, CIRCULATORY सिस्टम, ते लिहा। यामध्ये मित्रांनो आपल्याला हर्ट दिसतंय, त्यामुळे हर्ट लिहिलं। व्हेन्स आहेत, आर्टरीज आहेत, त्यामुळे तुम्ही 2 कोणत्याही लिहा, हर्ट, वेन्स और आर्टरीज। 2 आपल्याला ऑर्गन्सची नावं लिहायची, आपण 3 लिहिली आहेत, 3 लिहिली तरी चालतील। सेकंड बघा मित्रांनो, बी मध्ये ही नेमकी कसली सिस्टीम आहे, तर ही आहे रिस्पायरेटरी सिस्टीम। रिस्पायरेटरी सिस्टीम आहे, श्वसन संस्था ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो। तिथे आपल्याला काय काय दिलं फ्रेंड्स, बघा इथे लंग्स दिसत आहेत, हा वाइंड पाईप आहे, नाही का, त्यामुळे आपण हे 2 लिहिलेत, लंग्स अँड वाइंड पाईप। तिसरं लिहायचं असेल तर नोज सुद्धा तुम्ही लिहू शकाल। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने मला वाटतं हा दुसरा प्रश्नही आपला संपलेला आहे, आय होप तो तुम्हाला कळाला असेलच। थर्ड बघूया मित्रांनो, तिसरा प्रश्न काय, आन्सर इन 1 वर्ड, क्वेश्चन नंबर 3 सुरुवात करतोय, 3 मार्क्सला आहे हा सुद्धा। द सेंचुरी इन अ सोलापूर डिस्ट्रिक्ट इज अ फेमस फॉर विच बर्ड्स। तर मित्रांनो तो आहे इंडियन बस्टर्ड, नाही का, हे लक्षात ठेवा, इंडियन बस्टर्ड सेंचुरी। या पद्धतीने याचं आन्सर लिहा मित्रांनो, BUSTARD लक्षात ठेवा। ओके फ्रेंड्स, पहिलं झालंय। दुसरं बघूया, व्हॉट इज द पॉप्युलर नेम ऑफ मंगलयान मिशन। मंगलयान मिशन जे झालं होतं त्याचं पॉप्युलर नेम काय होतं, तर फ्रेंड्स ते होतं मॉम, MOM, मॉम हे त्याचं नाव होतं। द ट्रिमेंडस इन्क्रीज इन अ फूड ग्रेन प्रोडक्शन इन अवर कंट्री इज नोन बाय विच नेम। मित्रांनो, जी हरित क्रांती आपण त्याला मराठीत म्हणतो, नाही का, मोठ्या प्रमाणात अन्नधान्य वाढलं होतं त्याला काय म्हटलं जातं, मराठीमध्ये हरित क्रांती म्हणतो, आणि आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ग्रीन रिव्हॉल्युशन। ओके फ्रेंड्स, GREVOLUTION या पद्धतीने मित्रांनो तुम्ही ते लिहा, मला जवळून दाखवतो म्हणजे तुमची स्पेलिंग मिस्टेक जी ती होणार नाही। नेक्स्ट काय बघा, क्वेश्चन 4 काय बघा फ्रेंड्स, राईट डाऊन विच न्यूट्रन्स आर ऑप्टेन फ्रॉम द फॉलोइंग सोर्सेस। आता मित्रांनो इथे काय दिलंय, तर हे आपल्याला तूप दिसतंय, नाही का, त्याला आपण काय म्हणतो, घी म्हणतो, आणि यामध्ये आपल्याला मिळतात काय काय मिळतं, आपल्याला व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी अँड फॅट्स, हे मित्रांनो स्निग्ध पदार्थ जे आहेत ना ते सुद्धा मिळतात आपल्याला। सो घी, त्याच्यामध्ये कोणकोण काय मिळतं आपल्याला, व्हिटॅमिन ए, सी, डी अँड फॅट्स। आता मित्रांनो हा गूळ दिसतो, याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो, तो जॉगरेसी म्हणतो, GAGGERY। यापासून आपल्याला मिळतो मित्रांनो शुगर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम वगैरे पण आपल्याला मिळतं। तर आपण 2 लिहायचे फक्त, शुगर, प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स लिहिलेले आहेत। आय होप फ्रेंड प्रश्न 4 तो तुम्हाला कळला असेल, तुमचं लिहूनही झालं असेल, कदाचित राहिलं असेल मित्रांनो तर स्क्रीनशॉट काढा किंवा व्हिडिओ पॉज करा। चला मित्रांनो पुढचा प्रश्न काय बघा फ्रेंड, पुढचा प्रश्न, व्हाय डीड दिस हॅपन, असे का घडते, असं आपल्याला प्रश्न विचारलाय। द ग्रेन इन द ह्युमिड एअर गॉट मॉल्डी। मित्रांनो याचं उत्तर आपल्याला काय लिहिता येईल, म्हणजे थोडक्यात काय, मराठीमध्ये जर बघितलं तर दमट हवेत धान्याला, ग्रेन म्हणजे काय, धान्य, बुरशी का लागते, त्याचं उत्तर लिहूया। वेट ग्रेन कॅच मॉइश्चर, जे वेट ग्रेन, ह्युमिड असतं म्हणजे काय मित्रांनो, त्यामध्ये ओला असतो, नाही का, सो वी वेट ग्रेन कॅच मॉइश्चर अँड मोर ससपेक्टेबल टू मोल्ड ग्रोथ, देअरफोर कीप मॉइश्चर अवे फ्रॉम द स्टोरेज एरिया। मग त्यामुळे मित्रांनो दमट ठिकाणी आपण ते ठेवू नये। उत्तर बघा नीट लिहा, वेट ग्रेन कॅच मॉइश्चर अँड मोर ससपेक्टेबल टू मॉल्ड ग्रोथ, देअरफोर कीप मॉइश्चर अवे फ्रॉम द स्टोरेज एरिया, अशा पद्धतीने याचं उत्तर लिहा। पुढचा प्रश्न काय बघा, एअर पोल्युशन वॉज कॉज बाय एक्सेसिव्ह यूज ऑफ व्हीकल्स।
म्हणजेच काय, या व्हीकलचं जर समजा आपण जास्त प्रमाणात जर यूज केला तर काय होतं फ्रेंड्स, तर एअर पोल्युशन होतं. आता असे का घडतं ते आपण लिहिणार आहोत. पॅसेंजर व्हीकल्स आर मेजर पोल्युशन कॉन्ट्रीब्युटर प्रोड्युसिंग सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ नायट्रोजन ऑक्साईड्स, कार्बन मोनॉक्साईड अँड अदर पोल्युशन. मित्रांनो, हे जे व्हीकल्स आहेत या काय टाकतात, तर ॲक्च्युली विषारी वायू टाकतात नाही का, ते आपण लिहिलेत नायट्रोजन ऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अँड अदर पोल्युशन. त्यामुळे आपल्याला याचं उत्तर असं लिहिता येईल. व्यवस्थित लिहा, पॅसेंजर व्हीकल्स आर मेजर पोल्युशन कॉन्ट्रीब्युटर प्रोड्युसिंग अ सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ नायट्रोजन ऑक्साईड्स, कार्बन मोनॉक्साईड अँड अदर पोल्युशन. ओके, क्वेश्चन नंबर 6 काय बघा. राईट, व्हॉट विल हॅपन इफ द अनक्लीन अँड डर्टी एन्व्हायरमेंट इज एव्हरीवेअर इन द व्हिलेज. मित्रांनो, म्हणजे अनक्लीन म्हणजे काय, अस्वच्छ असेल, त्याचप्रमाणे डर्टी एन्व्हायरमेंट म्हणजे घाण असेल, तर नेमकं काय होईल. देअर विल बी स्प्रेड ऑफ डिफरंट कम्युनिकेबल डिसीजेस, म्हणजे संसर्ग रोग होतील. मित्रांनो, देअर विल बी स्प्रेड ऑफ अ डिफरंट कम्युनिकेबल डिसीज, देअर विल बी बॅड इफेक्ट्स ऑन हेल्थ ऑफ पीपल इन व्हिलेज. लक्षात घ्या, देअर विल बी स्प्रेड ऑफ अ डिफरंट कम्युनिकेबल डिसीज, देअर विल बी बॅड इफेक्ट्स ऑन हेल्थ ऑफ पीपल इन व्हिलेज. ओके, पुढचा प्रश्न काय बघा. टोबॅको प्रॉडक्ट्स आर बीइंग सोल्ड इन अ स्कूल प्रिमायसेस. आता मित्रांनो, द याचं उत्तर काय लिहिणार, द पर्सन विल बी बॅन्ड, त्याच्यावरती बॅन आणला जाईल. इफ इट इज स्टुडंट, इफ इट इज टीचर, विल बी गेट फायर्ड ऑर पोलीस गेट इन्व्हॉल्ड. कारण की मित्रांनो, ते विकू शकत नाहीत का, तर टोबॅको प्रॉडक्ट इंजुरियस टू हेल्थ, नाही का, त्यापासून मग मित्रांनो धोका निर्माण होतो. त्यामुळे उत्तर पूर्ण असं लिहा, द पर्सन विल बी बॅन्ड, इफ इट इज स्टुडंट, इफ इट इज टीचर, विल बी गेट फायर्ड ऑर पोलीस गेट इन्व्हॉल्ड. टोबॅको प्रॉडक्ट इंजुरियस टू हेल्थ, त्यामुळे मित्रांनो स्कूल प्रिमायसेसमध्ये तो नकोच. पुढचा प्रश्न काय बघा. कम्प्लीट द फॉलोइंग फ्लोचार्ट. फ्लोचार्ट कम्प्लीट करायचा सोपा आहे बघा मित्रांनो. सोर्स ऑफ एनर्जी पहिला दिला आहे, कन्व्हेन्शनल एनर्जी आहे, तर इकडे येणार नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. नॉन येणार फक्त नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. आता त्यापैकी कन्व्हेन्शनल सोर्सेल एनर्जी, सोर्स ऑफ एनर्जी आपल्याला दिलेले आहेत, पेट्रोल, केरोसिन, डिझेल. मग राहिला काय, नॅचरल गॅस लिहा किंवा कोल लिहिलं तरीही चालेल. इथे कोलही लिहू शकतात किंवा नॅचरल गॅस. आता इकडे फ्रेंड्स, सोलर सिस्टीम आणि ॲटोमिक एनर्जी दिलेली आहे, मग नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी कोणते राहिले, तर विंड एनर्जी अँड हायड्रो एनर्जी. हायड्रो एनर्जी म्हणजे पाण्यापासून एनर्जी निर्माण होते, धरण वगैरे असतात की नाही ते. त्यामुळे इथे लिहा विंड एनर्जी, WIND एनर्जी, आणि इथे लिहा हायड्रोल एनर्जी. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने आपल्या आजचा हा पोस्ट टेस्ट जी ती कम्प्लीट झाली आहे. मित्रांनो, या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, तुमच्या मित्रांनाही पाठवा. टेक केअर, गुड बाय, धन्यवाद.